जर्ते मित्रांनो ही अगोदर तुम्ही भारतात असणाऱ्या वस्त्या या वस्त्यांचं वितरण त्यांचं आकृती बंद कशा प्रकारचा आहे याचा सखोल अभ्यास या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशामध्ये असणाऱ्या वस्त्या ज्या आहे त्या कशा प्रकारच्या आहेत, केंद्रीय स्वरूपाच्या आहे का विखुरलेल्या स्वरूपाच्या आहे हे आपल्याला ची माहिती जी आहे तर ती सविस्तरपणे बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो दोन आकृत्या या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या आहेत. आकृती 17.2 ही एक अमेझॉन नदी या ठिकाणी दाखवलेली आहे, अमेझॉनचा प्रदेश या ठिकाणी दाखवलेला आहे. दुसरी आकृती जी आहे तर ती प्रामुख्याने साओ पावलो या शहराची दाखवलेली आहे. आता या दोन आकृत्यांचं जर निरीक्षण या ठिकाणी जर विद्यार्थी मित्रांनो आपण जर केलं तर आपल्याला असं आढळतं की या भागामध्ये म्हणजे अमेझॉनच्या भागामध्ये विरळ वस्ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि साओ पावलो शहराचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये वस्तीचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला आढळून येत असते. हा दोघांमधला फरक या ठिकाणी आपल्या लक्षात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा या दोन्ही भागामध्ये आपल्याला हा जो फरक आहे तर हा का निर्माण झालेला आहे, काही ठिकाणी केंद्रित वस्ती आहे तर काही ठिकाणी विरळ वस्ती आहे याची कारणं जी आहेत तर ते आपल्याला आज बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या देशामध्ये वस्तींचं वितरण हे कमी अधिक का आहे ते आता आपण बघूया, त्याची कारणं जी आहेत तर ती बघूया. सुरुवातीला आपण ब्राझीलचा पूर्वेकडचा भाग जो आहे तर या पूर्वेकडच्या भागाचा आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो युरोपमधून आलेले वसाहतवादी यांनी या ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीचा भाग जो आहे तर त्या ठिकाणी ते आले, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वस्त्या निर्माण केल्या आणि त्या ठिकाणी या वस्तींचं वस्त्या ज्या आहेत तर त्यांचं केंद्रीकरण जे आहे तर ते व्हायला सुरू झालं आणि त्यामुळे अशा या प्रदेशामध्ये केंद्रित वस्त्या ज्या आहेत तर त्या निर्माण होऊ लागल्या. कालांतराने या वस्त्यांचा विकास होत गेला आणि एक प्रचंड लोकसंख्येचं शिहर जे आहे तर ते आज आपल्या डोळ्यासमोर ते साओ पावलो शहर म्हणून दिसत असतं. आता हे युरोपियन व्यापारी जे आहे हे या ठिकाणीच का आले याचं मुख्य कारण जे आहे तर त्या ठिकाणी असणारं हवामान, त्या ठिकाणी असणारी सुपीक जमीन, त्या ठिकाणी असणारा पाणी पुरवठा या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे वसाहतीसाठी अशा या युरोपियन लोकांनी या भागामध्ये वस्त्या ज्या आहेत तर त्या करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने या शहराचा विकास जो आहे तर तो झालेला आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची म्हटल्यानंतर या ब्राझील देशाच्या पूर्व आणि आग्नेय प्रदेशामध्ये वस्त्यांचं केंद्रीकरण जे आहे तर ते आपल्याला झालेलं दिसतं, कारण की अशा या प्रदेशामध्ये सम दमट अशा प्रकारचा हवामान, सम म्हणजे सारखं आणि दमट म्हणजे हवेमध्ये असणारा आर्द्रतेचं प्रमाण, सुयोग्य अशा प्रकारचा हवामान, सुपीक अशी जमीन, त्यानंतर खनिजांचं केंद्रीकरण, ही सगळी हे सगळे घटक जे आहेत तर त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे अशा या ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीचा जो प्रदेश आहे आणि याचा जो भाग आहे तर या भागामध्ये अशा पद्धतीने या वस्तींचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. उत्तम उदाहरण जर या ठिकाणी द्यायचं झालं तर साओ पावलो शहराचं या शहराचा विस्तार जो आहे तर तो प्रचंड प्रमाणात झालेला आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या प्रदेशामध्ये सुपीक जमीन, अखंडित असा वीज पुरवठा, मोठ्या प्रमाणात खनिजांचे साठे,
योग्य अशा प्रकारचा हवामान या प्रदेशामध्ये असल्यामुळे लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. तसंच साओ पावलो शहराचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये असणारी जी जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये कॉफीचं उत्पादन जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. संपूर्ण जगाला कॉफीचा पुरवठा जो आहे तर या ठिकाणी करणारा हा ब्राझील देश, या ब्राझील देशामध्ये या कॉफीचं विक्रमी उत्पादन जे आहे तर त्या ठिकाणी घेतलं जात असतं. या कॉफी पिकासाठी योग्य प्रकारचं हवामान, योग्य प्रकारची जमीन हे सर्व घटक उपलब्ध असल्यामुळे अशा या प्रदेशाचा विकास जो आहे तर तो झालेला आहे. साहजिकच अशा अनेक उद्योगधंद्यांमुळे या ठिकाणी या वस्तीचा जी वस्ती जी आहे तर ती त्याचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येत असतं. जसजसं या ठिकाणी आपण अंतर्गत भागामध्ये जाऊ तसतसं मात्र या ठिकाणी लोकवस्ती जी आहे तर ती विरळविरळ झालेली आपल्याला दिसून येत असते. कारण हा जो प्रदेश आहे तर हा प्रदेश अमेझॉन नदीचा आहे. अशा या अमेझॉन नदीच्या प्रदेशामध्ये लोकवस्ती जी आहे तर ती विरळ स्वरूपाची आढळते. याची देखील काही कारणं जी आहेत तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. पहिलं कारण म्हणजे हा जो प्रदेश आहे तर हा प्रदेश प्रामुख्याने विषुववृत्तीय घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. उष्ण आणि दमट अशा प्रकारचं हवामान या ठिकाणी आहे. दररोज पाऊस या ठिकाणी या प्रदेशामध्ये पडतो. झाडांमध्ये जेणेकरून स्पर्धा सुरू झालेली असते आणि या प्रचंड वनांमुळे सूर्यप्रकाश जो आहे तर तो देखील या ठिकाणी जमिनीपर्यंत पोहोचत नाही. दररोज पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी असणारी जमीन जी आहे तर ती अतिशय दलदलयुक्त अशी आहे. या प्रदेशामध्ये शेती व्यवसाय या ठिकाणी होत नाही. विषम अशा प्रकारचं हवामान या सर्व कारणांमुळे या प्रदेशामध्ये वस्तींचं वितरण जे आहे तर ते विरळ स्वरूपाचं झालेलं आपल्याला दिसून येत असतं. मित्रांनो, अशा या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये खनिज साठे जे आहे तर ते देखील या ठिकाणी आपल्याला शोधता येत नाही. कारण या ठिकाणी असणारं अयोग्य असा प्रकारचं हवामान, दुर्गम प्रदेश या कारणामुळे साधन संपत्तीचा शोध देखील या ठिकाणी या प्रदेशामध्ये घेता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशा या प्रदेशामध्ये वाहतुकीचा विकास झालेला नाही. रोगट अशा प्रकारचं हवामान या ठिकाणी असल्यामुळे वस्त्यांसाठी ते योग्य नाही. म्हणून अशा या प्रदेशामध्ये लोकवस्ती जी आहे ती कमी प्रमाणात आढळते. विरळ अशा स्वरूपामध्ये वस्त्या ज्या आहेत तर त्या अशा या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये दिसून येत असतात.